आज मस्त असं मी वांग्याचं भरीत तयार करणार आहे। हे वांग्याचं भरीत नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतं चवीला, किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही। असं खूप चविष्ट असं हे वांग्याचं भरीत तयार होतं आणि अगदी पटकन तयार होतं। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आपण वांग्याचं भरीत तयार करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची वांगी घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने भरीत तयार करतो। आज मी असंच सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत तयार करणार आहे आणि ही वांगी मी फ्रेश लगेच काढून आणलेली आहेत आणि त्याच वांग्याचं भरीत तयार करणार आहे। खूप चविष्ट होतं। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी ही वांगी घेतलेली आहेत, सात छोटी छोटी वांगी आहेत आणि सात वांगी घेतलेली आहेत साधारण। आणि ह्या वांग्यांचं सीजन आता जास्त नसतं, पावसाळ्यामध्ये ही जास्त सापडतात वांगी, पण माझ्या घराच्या इथे लावलेली आहेत मी ही वांगी, त्याच्यामुळे ह्या वांग्यांचं भरीत तयार करणार आहे। आणि ही आता फ्रेश मी काढून आणलेली आहेत अशी। आणि जेव्हा वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा मसाला तयार करता तेव्हा वांगी पूर्ण अशी चेक करून घ्यायची आहेत, कीड वगैरे नसेल अशी वांगी घ्यायची आहेत। आता मी ह्या प्रकारे वांगी घेतलेली आहेत, ही उभी, पण आता हिरव्या वांग्यांचं सुद्धा सीझन चालू आहे, ती वांगी घेतलीत आणि वांग्याचं भरीत तयार केलं। किंवा दुसरी अजून काटेरी जी वांगी येतात, अजून वेगवेगळ्या प्रकारची वांगी येतात, कोणत्याही प्रकारची वांगी घेतली तरी चालेल। तर मी ही वांगी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कापून घेणार आहे। तर हे वांगं आहे ते कापून घ्यायचं। वांगं कापताना असं इकडनं पहिल्यांदा दोन भाग करून घ्यायचे आणि चांगलं वांगं आहे की बघायचं आणि पुन्हा हे दोन भाग करून घेणार आहे। असे एका वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत। आता वांगं कापल्यानंतर चेक करून बघायचं कीड वगैरे आहे की नाही, नाहीतर वांग्याला जास्त कीड असते म्हणून। तर हे ह्या वांग्याला कीड वगैरे नाही। तर मी सगळी वांगी आहे ती अशीच कापून घेणार आहे। आता ही वांगी आहे ती कापून झालेली आहेत, सगळी व्यवस्थित कापताना कुठेही कीड वगैरे नव्हती, पण एक वांग्यामध्ये कीड होती, ते वांगं मी आता घेणार नाही। जरी इकडनं बाहेरून जरी चांगली दिसली तरी आतून सुद्धा कीड असते। तर ही वांगी आहेत ती परतून घेणार आहे पहिल्यांदा तेलावर। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे, थोडंसं। आता तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घालून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये ती वांगी आहेत ती घालून घ्यायची आहेत। आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवर छान शिजून द्यायचे आहेत वांगी आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। वाफेवर छान वांगी तयार होतात। आता वांगी तयार होतात तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता इथे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। इथे पहिल्यांदा टॉमॅटो एक घेतलेला आहे बारीक करून, त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची, ते वेगळं पहिल्यांदा वाटण तयार करून घेणार आहे। आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, पण सालाचं मी बारीक करून घेणार आहे। शेंगदाणे आणि ओलं खोबरं हे वेगळं बारीक करून घेणार आहे आणि टॉमॅटोची वेगळी पेस्ट तयार करणार आहे। तर पहिल्यांदा टॉमॅटो वाटून घेणार आहे, त्याच्यामध्ये मिरची आणि आलं लसूण एवढंच घ्यायचं आहे, हे वेगळं वाटण करून घ्यायचं आहे। आणि खोबरं आणि शेंगदाणे हे एकत्र वाटून घेणार आहे। आणि जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर शेंगदाण्याच्या ऐवजी चण्याची डाळ घेतली तरी चालेल, पण चण्याची डाळ दोन तीन तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि चण्याची डाळ आणि खोबरंसुद्धा ह्याचं मसाला तयार करू शकता। आता टॉमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे, आता मी खोबरं बारीक करून घेणार आहे आणि खोबरं आणि शेंगदाणे, पण पाणी घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये, असंच बारीक करून घ्यायचं आहे। टॉमॅटोची पेस्ट केली त्याच्यात पण पाणी घेतलेलं नव्हतं।
खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे. अगदी जर बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घ्यायचं. ही सुद्धा थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एकदम बारीक करायचं आहे वाटण. तर वाफेवर ठेवलेली वांगी उलट सुलट करून घ्यायची आहेत. सगळ्या बाजूने तयार करून घ्यायची. आणि जी वांगी आहे ती लगेच तयार होतात. त्यानंतर ह्याची जी साल असते ती पातळ असते ह्या वांगीची. वांगी आहे ती उलट सुलट करून झालेली आहे. पुन्हा मी झाकण ठेवून देणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवलेलं आहे. जोपर्यंत वांगी तयार होत नाही तोपर्यंत झाकणावर पाणी ठेवून द्यायचं. पण जर तुम्हाला घाई असेल तर वांगी एका साईडला तयार करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला मसालासुद्धा परतून घेतला तरी चालेल. पण आता मला रेसिपीमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवायला पाहिजे म्हणून मी तर वांगी तयार झाल्यानंतर मसाला परतून घेणार आहे. वांगी आहे ती तयार झालेली आहे. छान अशी मऊसर झालेली आहे. आता काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये मसाला तयार करणार आहे. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर हिंग घालणार आहे. मगाशी घातलेलं पण थोडंसं अगदी घालणार आहे. आणि अर्धा चमच जिरं. आणि इथे मी दोन छोटे कांदे घेतलेले बारीक चिरून एकदम. अर्धा चमच हळद. कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट आहे टाकून घ्यायची आहे. टोमॅटो सुद्धा एक अर्धा मीठ तेलामध्ये परतून घ्यायचं टोमॅटोची पेस्ट. आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर एक चमच. कारण का मिरची एक आपण वाटणामध्ये घेतलेली म्हणून मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे. मसाला वापरायचा नाही, मिरची पावडरच वापरायची आहे जेव्हा वांग्याचं भरीत तयार करतात. आणि एक चमचा गरम मसाला. आणि इथे दोन चमचे दही घेतलेलं आहे घट्ट. छान असं दही फेटून घ्यायचं. दही आहे ते ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं आणि शेंगदाणे हे वाटण केलेलं आहे. ते जरा अर्धा मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही. आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. आणि हे वांग्याचं भरीत आहे ते पटकन तयार होतं, एवढं का वेळ लागत नाही. खोबरा अर्धा मिनटच फक्त मी परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी गरम पाणीवर वाफेवर ठेवलेलं ते पाणी इथे थोडंसं पहिल्यांदा घालून घ्यायचं. थोडी कोथिंबीर. कोथिंबीरचा तर सीझन चालू आहे त्याच्यामुळे कोथिंबीर जरा जास्त घातली तरी चालेल. मी कोथिंबीरची भाजी आणि कोथिंबीरची क्रिस्पी सुद्धा केलेली आहे. त्याची लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि चवीनुसार मीठ. मसाल्याला खूप छान खमंग वास येतो. मीठ वांग्यांमध्ये वगैरे घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर टाकू शकता. थोडस जास्त जरा पाणी घालणार. तर ग्रेव्हीला उकळी आलेली आहे.
त्याच्यामध्ये ही वांगी घालून घ्यायची. ही वांगी तयारच आहेत. गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि स्लो फ्लेमवर जरा ठेवून द्यायची आहे. मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे किंवा वांग्याचा मसाला. खूप छान लागतं चवीला. तर मी गॅस बंद करून घेते. मस्त असं चमचमीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा मसाला तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.